शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष के युवा सेना जिला चिटनिस व शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष राजू भाव चौधरी ने अपने निवास स्थान भिवंडी तालुका के मरारे पाड़ा में 5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी व गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर बांधकाम व आरोग्य समिति के माजी सभापति व शिवसेना नेते सुरेश बालिया मामा महात्रे ने शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष के युवा सेना जिला चिटनिस राजू भाव चौधरी के निवास स्थान मरारे पाड़ा पहुंचकर गणपति बप्पा की दर्शन की और गणपति बप्पा का आशीर्वाद लेकर महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज का बन रहे मंदिर का निरीक्षण किया और महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज को लेकर हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए सुरेश बालिया मामा महात्रे ने बताया कि म्हणजे आमच्या घरामध्ये गेल्या 25 वर्षापासून श्री गणेशाचे आगमन होत आहे आणि अतिशय आनंदाचे वातावरण असते। आमच्या वडिलांनी ही परंपरा चालू केली होती, तीच आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे। गणेशाचे ज्यावेळेस घरात आगमन होते त्यावेळेस लहान मुलांमध्ये तसेच कुटुंबामध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं आणि अशा आनंदमय वातावरणात गणेशाचे आम्ही पूजा अर्चा करतो आणि आज आमच्या गणरायाचं विसर्जन संध्याकाळी आहे। ज्यावेळेस गणेराय येतं त्यावेळेला आनंद होतो, परंतु विसर्जन असतं तेव्हा दुःखसुद्धा होतं। तर अशा गणेश उत्सवामध्ये सर्वच कुटुंब आपल्या घरामध्ये एकत्र येत असतात आणि आपलं कुटुंब आनंदी राहतात, त्यामुळे गणेश उत्सव हा खूप चांगल्या प्रकारे सर्वांनी साजरा करीत असतो आणि यापुढे आम्ही सर्व अशाच प्रकारे गणेशोत्सव कायम चालू ठेवणार आहोत। गणेश उत्सवामध्ये सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की आपण गणेश बाप्पा ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यावेळेस आपण त्याची व्यवस्थितरित्या पूजा केली पाहिजे, कारण गणेश बाप आपल्या घरामध्ये येतात हे काही दिवसासाठी, म्हणजे आपण एक आपल्या जी श्रद्धा असते त्या श्रद्धेपुढे आपण त्यांना आपल्या घरामध्ये विराजमान करतो। अशा वेळेस सर्वांनी गणेशाचे चांगल्या प्रकारे पूजा केली पाहिजे, त्याचबरोबर जे इतर जे मंडळाचे गणपती असतात त्यांनीसुद्धा आपल्या मंडळामध्ये ज्या मूर्त्या बसवल्या जातात त्याच्यासुद्धा वेळोवेळी आरती झाली पाहिजे, त्याचबरोबर इतर भजन वगैरे अशा सर्व गोष्टी गणेश चतुर्थीच्या दिवशीपासून चालू ठेवले पाहिजे अनंत चतुर्थीपर्यंत। हे माझं सर्वांना आव्हान आहे की आपल्या गणेशाचं चांगल्या प्रकारे पूजा अर्चा झाली पाहिजे, हीच माझी कडनं अपेक्षा आहे। ¡Suscríbete al canal!
अभिनंदन बाप्पा विनायका सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वारय नगरी सातो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन सर्वप्रथम आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख आनंद समाधान समृद्धी लाभो ही गणराज्याने प्रार्थना करतो। शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांच्याकडे आज मी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो आणि दर्शनानंतर राजूभाऊंनी जे काय एक मोठं कार्य मी भूमिपूजनाच्या वेळेस बोललो होतो कि असं एक काम आहे कि हे आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या अस्तित्वाची आपली एक ओळख ठेवणारं असं हे मंदिर भव्य दिव्य छत्रपती शिवरायांचं मंदिर इथं साकारलं जात आहे। भूमिपूजनानंतर अनेक वेळा मी इथं आलेलो आहे आणि आज देखील साहजिकच गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराची पाहणी करण्यासाठी राजूभाऊंच्या सोबत आलोय। खरोखरच अतिशय सुंदर उत्कृष्ट महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानातील हे एक सर्वात मोठं मंदिर छत्रपती शिवरायांचं इथं उभारलं जात आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे 350 वर्षानंतर देखील छत्रपती शिवरायांचं आदर्श त्यांची जी शौर्यगाथा आहे त्यांचं जे काही आपण सगळ्याच बाबतीत आपण अभ्यास केलेल्या संपूर्ण जगामध्ये त्यांचा अभ्यास केला जातो अशा प्रकारचं काम ज्या छत्रपती शिवरायांनी केलं त्यांचं इथं मंदिर उभं केलं जात आहे। साहजिकच आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्रासाठी खास करून आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आज या मंदिराची पाहणी केली लवकरात लवकर हे मंदिर आपल्या सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं होईल आणि ते खुलं व्हावं लवकरात लवकर चांगल्या प्रकारे हे काम व्हावं अशी गणराज्यांनी प्रार्थना करतो। सर्वांना पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी।